आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की एका पचनी पडलं नाही आम्हाला दोन दिवस त्यांनी मंत्रालयात येणं वगैरे. तर याचा अर्थ त्यांचं ते मत त्यांनी मांडलं, पण त्याच्यावर अतिशय सुज्ञपणे उद्धवराव ठाकरेने, उद्धवजी ठाकरेने सांगितलं की मला महाविकास आघाडीमध्ये बिघाडी करायची नाही, त्याच्यामुळे मी या प्रश्नोत्तरामध्ये काय भाग घेऊ इच्छित नाही, तर मला कलगीतुरा लावायचा नाही थोडक्यात. आता उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यानंतर खरं म्हणजे आम्हाला माहिती आहे की हे सगळे जे काय तो संपादक म्हणजे संजय काय राऊत तेच लिहितात, त्यांना हे सगळं उकळून काढायची काय गरज आहे, त्यांना काय अडचण आहे? त्यांना असं वाटतं का की राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून बाहेर पडावं किंवा असं मन हे मनभेद निर्माण व्हावेत? ठीक आहे ना. आणि पवार साहेब जे आहेत ना फार दृष्टी नेते आहेत, काय फार मॅच्युअर्ड आहेत. तुमचं जेवढं काही राजकारण असेल, आयुष्य असेल, तेवढं त्यांचं राजकारण आहे. त्याच्यामुळे त्यांना कुठे काय करायचं याची चांगली कल्पना आहे काय. आणि असं असं काहीच समजायचं कारण नाही. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा सुप्रियाताई असतील, अजितदादा असतील किंवा आणखी जयंतराव असतील की असे अनेक जे आहेत काम करायला समर्थ आणि जे त्यांच्यावर जबाबदारी टाकली जाईल समर्थपणे पेलणारे कार्यकर्ते नेते आहेत, त्याची काळजी करायचं काही कारण नाही. इतरांनी जी समिती नेमलेली होती त्या समितीमधले अनेक जण भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुक होते, बॅगा देखील भरून ठेवत अशा स्वरूपाचं काय म्हणतात ते. इथे कोणाकोणाच्या घरात गेले होते, कोणाकोणाच्या बॅगा तपासल्या हे त्यांनाच माहिती आहे काय. एवढं लक्ष जर जे आहे ना ते शिंदे ग्रुपवर ठेवलं असतं त्यांनी काय त्यांच्या बॅगांवर, तर कदाचित जे आहे आजची परिस्थिती आपल्याला बाहेर बसण्याची आली नसते. मुख्यमंत्री म्हणतायत की बजरंग दलवर बंदी घालण्याची मागणी करणं चुकीचं आहे, बजरंग दल असतील किंवा आरएसएस असतील या राष्ट्रीय संघटना आहेत राष्ट्रभक्तीच्या. नाही नाही, तर मला त्याचं पूर्ण काही माहिती नाही, परंतु जो धार्मिक प्रचार, धार्मिक विषारी प्रचार जर कोण करत असेल तर त्याच्यावर यापूर्वी बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. सिमीसारख्या संस्थासुद्धा ज्या त्याच्यावर बंदी करण्यात आली, अर्थात तिथपर्यंत ह्या संघटना विषारी आहेत की नाहीत याच्यावर मी काही सांगू शकणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.